आता मुख्यमंत्री पद गेल्यानंतर नवीन पार्टी बनवायची, घराघरापर्यंत मशाल घेऊन जायची, आपल्याला काय घराघराला आग लावायची नाही। आपल्याबरोबर कृषी मंत्री अब्दुल सत्तार सर आहेत। सर, तुम्ही या ठिकाणी कृषी प्रदर्शनाला भेट दिलेली आहे, येत्या बजेटमध्ये आहे ते कृषी संदर्भात आणि शेतकऱ्या संदर्भात आणि कृषी रिलेटेड कंपन्या संदर्भात विशेष आपण बजेट ठेवणार असल्याचं सांगितलेलं आहे। नाही, खरं म्हणजे हे मला जे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या दोघांनीही बोलले, शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांना माझ्यापेक्षा जास्त चिंता आहे आणि हे सर्व करण्यासाठी कृषीमध्ये काहीतरी बदल करायचा असेल, कृषीला सक्षम करायचं असेल, शेतकऱ्याला सक्षम करायचं असेल, शेतकऱ्याला पाणी असेल, साधनं असतील, मशिनरी असेल, नवीन तंत्रज्ञान असेल, हे सर्व द्यायचं असेल तर आपण पहिले त्यांच्या व्यथा, त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्या आणि त्याच्यामधून मार्ग काढू। तर मी तुम्हाला हे सांगतो का, येणारा जो बजेट राहील मार्चचा, त्या बजेटमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर घोषणा होणार आहे। मी मंत्री आहे, मला काही घोषणा करण्याचा अधिकार नाही आहे, परंतु माझ्या मागण्या शेतकरी बांधवांच्या ज्या काही अडीअडचणी येते जाणून त्याला काय देता येईल, कसं देता येईल, किती देता येईल, यासाठी आम्ही पूर्ण प्रोग्राम बनवू लागलो। आणि मार्चमध्ये मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की येणारा मार्चचा जो बजेट राहील तो शेतकऱ्याच्या हितासाठी, शेतकऱ्याच्या फायद्यासाठी, शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी, शेतकऱ्याला एक पिकाच्या ऐवजी दोन पिकं घेणारा, शेतकऱ्याच्या मालाला भाव, चांगल्या क्वालिटीची उगम शक्तीवाले बी बियाणे, खतं, या सर्व गोष्टी कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं घेता येईल यासाठी विशेष प्रयत्न महाराष्ट्र सरकार करणार आहे। सर, तुम्ही तर उल्लेख केला की केमिकल शेतीमुळे आहे ते कॅन्सरचं प्रमाण वाढतंय, नैसर्गिक शेतीकडे विशेष गव्हर्नमेंट लक्ष देणार आहे, केंद्र सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, काय आपण उपाययोजना करणार आहात? नाही, गुजरातचे राज्यपाल याच्यामध्ये त्यांची विशेष अभ्यास आहे, त्यांनी आणि मी आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री महोदय आम्ही पुण्याला त्यांचा कार्यक्रम घेतला, त्यांनी नैसर्गिक शेती कशी करायची आणि ती कशासाठी करायची याचा आम्हाला 3 तास सर्व मार्गदर्शन केलं। ते पाहिल्यानंतर मला असं वाटतंय का भविष्यामध्ये या शेतीकडे वळणं जरुरी आहे। आपली जुनी पद्धतीची शेती आणि त्याला नवीन टेक्नॉलॉजी जोडून हे केलं तर हे जे रासायनिक खताप्रमाणे किंवा औषधीमुळं कॅन्सरचे पेशंट वाढू लागले अशी शंका कुशंका सर्व तज्ज्ञांनी व्यक्त केली आणि त्याच्यामध्ये कृषी विभागाचा महत्वाची भूमिका राहणार आहे का अशा पद्धतीने ते स्लो पॉयझन अन्न आपण कदाचित आपल्या देशवासियांना किंवा राज्याच्या लोकांना देत असेल तर त्याच्यामध्ये ही नैसर्गिक शेती एक चांगला उपाय आहे। 25 लाख हेक्टरपर्यंत या 3 वर्षांमध्ये अशी शेती करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना बऱ्यापैकी त्यांना मदत करायची, त्यांना या शेतीकडे वळवायचं आणि या शेतीचे परिणाम काय, चांगले परिणाम काय, दुष्परिणाम काय, हे दुष्परिणाम जे आजच्या रासायनिक खतामुळे किंवा आजच्या ज्या औषधाच्या फवारण्या असतील किंवा लागणारा खर्च असेल या सर्व गोष्टी पाहिल्या तर मला असं वाटतं की लोकांना आता नैसर्गिक शेतीमध्ये पिकवलेला माल त्याला खरेदी करण्याची मोठ्या प्रमाणावर वरचढ करून त्याचे मार्केटमध्ये असणारे व्यवसाय व्यापार करणारे व्यापारी बोलतात का आमच्याकडे डबल भाव का घेऊ नये, परंतु त्यांना नैसर्गिक शेतीमध्ये पिकवलेला माल त्यांना जास्त चॉईस होऊ लागला। सर, आता तुम्ही निवडणुकी संदर्भात आहे ते 3 चिन्ह दिलेले आहेत, तुम्ही मागणी केली, तुम्हाला काय अपेक्षा आहे, कुठलं चिन्ह मिळावं? अपेक्षा सन्माननीय मुख्यमंत्र्यांची आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी आताच मला असं वाटतंय का 1 वाजता चिन्हाचा आमचा अंतिम निर्णय लागेल, कारण की जे पहिले चॉईस केलेले चिन्ह ते आणि नवीन चॉईस करणारे चिन्ह हे आता मुख्यमंत्री महोदय आणि आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमचे लोक जातील आणि निवडणूक आयोगाला सांगतील आणि निवडणूक आयोग मला वाटतं की संध्याकाळपर्यंत आम्हाला चिन्ह देईल। परंतु निवडणूक आयोगाला आपण बलजबरी करू शकत नाही की हेच चिन्ह द्या, आता आमचा हक्काचा जो चिन्ह होता धनुष्यबाण शिवसेना हे गोठवल्या गेलेला आहे, कारण की आमच्याकडे 40 आमदार आहे आणि 12 खासदार आहे, त्यांच्याकडे 14 आमदार आहे, 7 खासदार आहे, अशा पद्धतीने त्यांना मिळालेली मतं, आम्हाला मिळालेली मतं, या दोघांचा समीकरण कदाचित जोडला, लाखो कार्यकर्ते शिंदे साहेबांसोबत जोडलेले आहेत, आम्हाला अपेक्षित आहे की धनुष्यबाण आम्हाला मिळेल पुढच्या भविष्यामध्ये आणि त्याच्या माध्यमातून शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना, खरी शिवसेना याचं नाव इलेक्शन कमिशनरने दिल्याबद्दल खरं म्हणजे आज पहिला जो मला जे दिसतोय का बाळासाहेबांच्या नावाने याला जी मान्यता मिळाली ते उल्लेखनीय आहे आणि विशेषतः बाळासाहेबांच्या विचाराने चालणारे एकनाथरावजी शिंदे साहेब आणि हा शिंदे सरकार याचे सर्व विचार स्वर्गीय आता मी आनंद दिघे साहेबांचा उल्लेख याचा विशेष करेल, ह्या दोघांच्या माध्यमातून त्यांना पुढच्या भविष्यामध्ये या महाराष्ट्राला सुखी समृद्धी कसं करता येईल
अनेक सरकारच्या तर्फे नवीन नवीन योजना लोकांपर्यंत कसा देता येईल यासाठी चिन्ह हा महत्त्वाचा आहेच, परंतु एकनाथ शिंदे साहेबच एक असा आमचा चिन्ह आहे का त्यांच्या नावाने गोरगरीब माणूस, सामान्य माणूस, आपला माणूस आपुलकीने लोक बोलतात का आमचा मुख्यमंत्री, आमचा मधला मुख्यमंत्री, काही बाकी लोक सोन्याच्या चमच्याने मुख्यमंत्री होणं फार सोपं आहे. आणि एक कष्टकरी, एक शेतकऱ्याचा मुलगा सामान्य कुटुंबातून साताऱ्यावरून मुंबईला येतो, मुंबईमधून ठाण्याला येतो, ठाण्यामध्ये येऊन हे सर्व राजकीय अस्तित्व निर्माण करतो, म्हणून आम्हाला त्यांच्या नावाने जे काही ते चिन्ह देतील ते आम्हाला मान्य राहील. बाळासाहेबांची शिवसेना याच्यावरूनच आहे, ते उद्धव ठाकरे गटाकडून आहे. उपरोधात्मक टीका केली जात आहे की तुमच्या नावामध्ये ठाकरे नाहीये, त्यामुळे ही बाळासाहेबांची म्हणजे कोण बाळासाहेब, बाळासाहेब विखे पाटील की बाळासाहेब थोरात? एक लक्षात घ्या का आमच्या फोटोवर बाळासाहेबांचा फोटो राहणार, आमच्या पोस्टरवर, आमच्या बॅनरवर, आणि त्या दिवशी तरी त्यांना कळल का स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. आता ठाकरे आता त्यांनी जे नाव लिहिलं आता त्यांच्या स्वतःच्या नावाने शिवसेना काढली, मग ती स्वतःची शिवसेना झाली ना, उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी त्यांनी शिवसेना काढली, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या नावाचा नवीन पक्ष काढला. आता स्वतःचा नाव किती चालतो, कशा पद्धतीने चालतो, किती लोकांपर्यंत चालतो, याचा दूधचा दूध, पाणीचा पाणी पुढच्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये दिसेल. सर, त्यांनी अभियान आता घेतले हर घर मशाल, देखो हे मशाल हर घर मशाल हा जो शब्द आहे त्याला मी काही विरोध करणार नाही, प्रयत्न सर्वांनी करावं, परंतु या प्रयत्नाला ज्यावेळेस त्यांच्याकडे मुख्यमंत्री सारखा महत्वाचा पद होता त्यावेळेस घरघरापर्यंत जाऊ शकले नाही. आता मुख्यमंत्री पद गेल्यानंतर नवीन पार्टी बनवायची आणि घराघरापर्यंत मशाल घेऊन जायची, आपल्याला काय घराघराला आग लावायची नाही. सर सर शेवटचा प्रश्न, परवा जे मीटिंग मध्ये झालं वादविवाद असेल किंवा तुमचे आरोप झाले की तुम्ही शिवीगाळ वगैरे केले, असं काही घडलेलं नाहीये. मी त्या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या आमदारांच्या भावना जाणून घेतल्या त्याच्यामधले काही स्टे होते, काही काम होतं त्याच्याबद्दलच चर्चा केली, असा काहीही वादविवाद झाला नाही. सर्व फेक न्यूज कोणतरी तयार केली, आमचे बी ही चिंतक आजूबाजूला असतात, त्या ही चिंतकाने दिले असेल मला असं वाटतंय. नक्कीच तुम्ही पाहता की हर घर मशाल ही हर घर जाऊन आग लावतात अशा प्रकारची टीका आहे ती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे गटावरती केलेली आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.